स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 9 ऑगस्ट 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो। सर्वात प्रथम आपण 8 ऑगस्ट 2021 ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आधी आपण क्वेश्चन डिस्कस करूया, मग नंतर 9 ऑगस्ट 2021 यावरच्या न्यूज पाहूया। बघा, काल मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून काय दिलेलं होतं, वारंगा विमानतळ कुठे आहे, वारंगा विमानतळ कुठे आहे, तर इथे आपलं राईट आन्सर आहे तेलंगणा राज्यात वारंगा विमानतळ आहे। कुठे आहे वारंगा विमानतळ? तेलंगणा राज्यात। आता पाहूया आपण तेलंगणा राज्यात कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे, कोणकोणते नॅशनल पार्क आहे, ठीक आहे, कोणकोणते विमानतळ आहे, हे सर्व आपण पाहूया। बघा, हा आपला तेलंगणा राज्य, तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद आहे, तिथे मुख्यमंत्री कोण आहे? के चंद्रशेखरन राव। के चंद्रशेखरन राव हे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहे। राज्यपाल बघा तिथे कोण आहे? तामिळीसाई सौंदरराजन। राज्यपाल तामिळीसाई सौंदरराजन। राजकीय सीमा बघा कोणकोणते आहे? शेजारी चार राज्य आहे, शेजारी चार राज्य आहे, राजकीय सीमामध्ये शेजारी चार राज्य आहे, याला आपण मॅपद्वारे पाहूया। बघा, हा इथे आपला तेलंगणा राज्य आहे। कोणतं राज्य आहे? तेलंगणा राज्य। तेलंगणा राज्य हा बघा आपली बॉर्डर कोणासोबत शेअर करत आहे? कर्नाटकासोबत, महाराष्ट्रासोबत, छत्तीसगडसोबत आणि आंध्र प्रदेशसोबत। बघा एक वेळा पुन्हा, कर्नाटकासोबत, महाराष्ट्रासोबत, छत्तीसगडसोबत आणि आंध्र प्रदेशसोबत तेलंगणा राज्य आपली बॉर्डर शेअर करत आहे। इथे बघा क्षेत्रफळ, तेलंगणा राज्याचे क्षेत्रफळ बघा किती आहे? 1,12,077 चौरस किमी। 1,12,077 चौरस किमी इतके येथे क्षेत्रफळ आहे तेलंगणा राज्याचे। नंतर बघा इथे उत्सव कोणकोणते साजरे केले जातात? भाटूकामा आणि मोनळू। भाटूकामा आणि मोनळू हे इथे उत्सव साजरे केले जातात। बघा एक वेळा पुन्हा, भाटूकाम आणि मोनळू हे इथे उत्सव साजरे केले जातात। नंतर बघा इथे नृत्य कोणकोणते आहे? तेरणी, गुसाडी, ओगलू, काठा। तेरणी, गुसाडी, ओगलू, काठा हे इथे नृत्य आहे तेलंगणा राज्याचे। इथे बघा नेक्स्ट बघा, राष्ट्रीय उद्यान कोणकोणती आहे? महावीर हरिणा राष्ट्रीय उद्यान आहे, मृगवाणी राष्ट्रीय उद्यान आहे, कासुरेड्डी रेड्डी राष्ट्रीय उद्यान आहे आणि कवाल इथे राष्ट्रीय उद्यान आहे। बघा, याला आठवण ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक सुद्धा आहे। तेलंगणा की महावीर हरिणा की मृगवाणी सुनेने कासुरेड्डी कवाल आहे। तेलंगणा राज्य की तेलंगणा के महावीर हरिणा, तेलंगणा के महावीर हरिणा की मृगवाणी सुनने कासुरेड्डी कवाल आहे। तेलंगणा के महावीर हरिणा की मृगवाणी सुनने कासुरेड्डी कवाल आहे, ठीक आहे। बघा, महावीर हरिणा, मृगवाणी, कासुरेड्डी कवाल। नंतर बघा इथे धरणे कोणकोणती आहे? नागार्जुन सागर, श्रीशैलम, निजाम सागर, जुरारा, श्रीराम सागर। बघा धरणे एक वेळा पुन्हा, नागार्जुन सागर, श्रीशैलम, निजाम सागर, जुलारा आणि श्रीराम सागर हे इथे राष्ट्रीय धरणे आहे। नंतर बघा औष्णिक विद्युत प्रकल्प इथे कोणकोणते आहे? यादांद्री औष्णिक विद्युत प्रकल्प, कोठागुडेम औष्णिक विद्युत प्रकल्प, काकाटीएम औष्णिक विद्युत प्रकल्प आणि रामागुंडम औष्णिक विद्युत प्रकल्प। आता तुम्हाला आठवत असेल, रामागुंडमला भारताचे पहिले तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प सुद्धा कुठे तयार होणार आहे? रामागुंडमला। बघा, औष्णिक विद्युत प्रकल्प कोणकोणते आहे? यादांद्री, कोठागुडेम, काकाटीएम आणि रामागुडम हे इथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। नेक्स्ट बघा, जलविद्युत प्रकल्प कोणकोणते आहे इथे? पुरुचिंताला, पलेरू, कोमाराम। पुरुचिंताला, पलेरू, कोमाराम हे इथे जलविद्युत प्रकल्प आहे। आणि विमानतळ बघा इथे कोणकोणते आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगुम पेट विमानतळ, वारंगा विमानतळ। बघा, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगुम पेट विमानतळ आणि वारंगा विमानतळ। नंतर बघा इथे स्टेडियम, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि धबधबा इथे कुंटला आहे। धबधबा कोणता आहे? कुंटला। बघा, जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? पुरुचिंताला, पलेरू, कोमाराम हे इथे जलविद्युत प्रकल्प आहे। नंतर बघा विमानतळ कोणतं आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोंगुम पेट विमानतळ, वारंगा विमानतळ। नंतर बघा इथे स्टेडियम कोणते आहे? राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि धबधबा कोणता आहे इथे? कुंटला हा इथे धबधबा आहे। नेक्स्ट बघा, बघा तुम्हाला आज दुपारी अकरा वाजता तुम्हाला एक व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला मॉक पेपर 1 यावर्षी खाकी माझी ही मी एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये मी तुमच्यासोबत महाराष्ट्र पोलीस भरतीचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहो, ज्यामध्ये मी मॉक पेपर डिस्कस करत आहो। हा आपला मॉक पेपर 1 आहे। जर आपण
पोलीस भरती का अभ्यास करत असाल तर तुम्हाला हा जो मॉक पेपर आहे हा खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। असे तुम्हाला मी कंटिन्यूअस मध्ये 10 मॉक पेपर प्रोवाइड करणार आहो, तरच त्यामुळेच मी याचं नाव काय ठेवलेलं आहे, यावर्षी खाकी माझी हा नाव आहे। यावर्षी खाकी माझी ही सीरीज मी तुमच्यासाठी सुरू केलेली आहे आणि आज 11 वाजता याचा पहिला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहो। यामध्ये मी तुमच्यासोबत मॉक पेपर 1 डिस्कस करणार आहो, असे मी तुम्हाला 10 पेपर प्रोव्हाइड करणार आहो, ठीक आहे। तर या व्हिडिओला पाहायला विसरू नका आज दुपारी 11 वाजता। नेक्स्ट बघा, जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता जो समुद्र सपाटीपासून 19,300 फूट उंचीवर बांधला आहे तो कुठे आहे? बघा, जगातील सर्वात उंचीवर रस्ता जो समुद्र सपाटीपासून 19,300 फूट उंचीवर बांधला आहे तो कुठे आहे? तर इथे आपलं राईट आन्सर आहे उमलिंगला पास लडाख। इथे हा जो जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता आहे जो किती फूट आहे, 19,300 फूट आहे, तो कुठे बांधण्यात आलेला आहे? उमलिंगला पास लडाखला। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे मुंबई महाराष्ट्राला भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात येणार आहे? मुंबई महाराष्ट्राला क्रीडा विद्यापीठ, ठीक आहे। भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात येणार आहे? मुंबई महाराष्ट्राला। नंतर बघा, इथे ऑप्शन आहे पुणे महाराष्ट्र, काय ऑप्शन आहे? पुणे महाराष्ट्राला भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र, भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? पुणे महाराष्ट्राला। बघा एक वेळा पुन्हा, मुंबई महाराष्ट्राला काय झालेलं आहे? आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मुंबई महाराष्ट्राला, आणि पुणे महाराष्ट्राला काय होणार आहे? पुणे महाराष्ट्राला भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? पुणे महाराष्ट्राला। नंतर बघा, इथे भुवनेश्वर उडीसा, काय ऑप्शन आहे? भुवनेश्वर उडीसा। तुम्हाला आठवत असेल, आताच मी नुकतंच तुम्हाला सांगितलेलं होतं भुवनेश्वर उडीसाला काय झालेलं आहे? कोविड 19 100% लसीकरण कुठे झालेले आहे? कोविड 19 चे 100% लसीकरण करणारे भारताचे पहिले शहर कोणते आहे? भुवनेश्वर उडीसा। आणि हे जे लसीकरण आहे हे 18 वर्षाच्या पेक्षा मोठ्या व्यक्तींचे कोविड 19 चे 100% लसीकरण भुवनेश्वर उडीसा येथे करण्यात आलेले आहे। नेक्स्ट बघा, आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात आलेला लोकगायक वांगपांडू स्मारक पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? काय म्हटलेलं आहे? आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात आलेला लोकगायक वांगपांडू स्मारक पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? तर इथे आपलं राईट आन्सर आहे बादा सुराणा यांना। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे दीपक दास हे भारताचे नवीन लेखा महायंत्रक झालेले आहे। भारताचे नवीन लेखा महायंत्रक कोण झालेले आहे? दीपक दास, म्हणजेच कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट भारताचे कोण झालेले आहे? दीपक दास, ज्यांना आपण लेखा महानियंत्रक सुद्धा म्हणतो, ठीक आहे। नेक्स्ट बघा, इथे राकेश अस्थाना हे नवी दिल्लीचे पोलीस आयुक्त कोण झालेले आहे? राकेश अस्थाना। नंतर बघा, इथे ऑप्शन आलेला आहे आनंद राधाकृष्णन हे आयझर पुरस्कार विजेता आहे। आनंद राधाकृष्णन यांना आयझर पुरस्कार भेटलेला आहे, जो कोणत्या क्षेत्रामध्ये देण्यात येतो? जो ग्राफिक्स या क्षेत्रामध्ये देण्यात येतो, ठीक आहे। बघा एक वेळा पुन्हा, दीपक दास हे भारताचे कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंट म्हणजेच लेखा महायंत्रक झालेले आहे। नंतर बघा, राकेश अस्थाना हे नवी दिल्लीचे पोलीस आयुक्त झालेले आहे। आनंद राधाकृष्णन यांना आयझर पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आला आणि हा पुरस्कार ग्राफिक्स क्षेत्रामध्ये देण्यात येतो। नेक्स्ट बघा, कोणत्या राज्य सरकारने दलित बंधू योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर इथे आपलं राईट आन्सर आहे तेलंगणा राज्याने काय केलेलं आहे? दलित बंधू योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे छत्तीसगडने एक नवीन एज्युकेशन ॲप सुरू केलेलं आहे, अंगनामा एज्युकेशन। हे जे उपक्रम आहे हे कोणी सुरू केलं? छत्तीसगड राज्याने काय सुरू केलेलं आहे? अंगनामा एज्युकेशन।
काय सुरू केलेला आहे, अंगनामा एज्युकेशन, ठीक आहे, छत्तीसगढ राज्याने अंगनामा एज्युकेशन हे उपक्रम सुरू केले. नंतर बघा मध्य प्रदेश राज्याने काय केलेला आहे, मध्य प्रदेश राज्याने देवारण्य योजना, देवारण्य योजना सुरू करण्याची घोषणा केली. देवारण्य योजना कोणी सुरू केली, मध्य प्रदेश सरकारने. नंतर उडीसा सरकारने आशीर्वाद योजना, आशीर्वाद योजना तसेच बेटा प्रणाली, आशीर्वाद योजना आणि बेटा प्रणाली, कोणती प्रणाली, बेटा प्रणाली, बेटाचा फुलफॉर्म तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की करा. बघा तेलंगणा राज्य सरकारने दलित बंधू योजना सुरू केली, छत्तीसगढ राज्याने कोणते उपक्रम सुरू केले, अंगनामा एज्युकेशन, मध्य प्रदेश सरकारने देवारण्य योजना सुरू केली, उडीसा राज्याने आशीर्वाद योजना आणि बेटा प्रणाली सुरू केलेली आहे. आणि कोणती प्रणाली, बेटा प्रणाली. नेक्स्ट बघा भारतीय हवाई दलाचे IAF, भारतीय हवाई दलाचे IAF विंटेज संग्रहालय कोठे तयार करण्यात येत आहे, भारतीय हवाई दलाचे IAF विंटेज संग्रहालय कोठे स्थापन करण्यात येत आहे, तर इथे आपलं राईट आन्सर आहे चंडीगढला. कुठे, चंडीगढला. आता बघा इथे मी ऑप्शन घेतलेला आहे दिल्ली. तुम्हाला आठवत असेल दिल्लीने एक नवीन उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली, कोणता, दिल्ली, दिल्ली ॲट द रेट 2047, दिल्ली ॲट द रेट 2047 हा जो उपक्रम आहे हा दिल्ली सरकारने सुरू करण्याची घोषणा केली. नंतर बघा जम्मू काश्मीर, काय ऑप्शन घेतलेलं आहे मी, जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरने हौसला अभियान सुरू केले, जम्मू काश्मीरने हौसला अभियान सुरू केले, हौसला अभियान कोणी सुरू केलं, जम्मू काश्मीरने. आणि उत्तराखंडने काय केलेलं आहे, मिशन हौसला, मिशन हौसला आलं तर कोण आहे, उत्तराखंड. आणि नुसता हौसला अभियान आला तर कोण, जम्मू काश्मीर, ठीक आहे. मिशन हौसला कोणाचा आहे, उत्तराखंडचा, आणि हौसला कोणाचा आहे, जम्मू काश्मीरचा. नेक्स्ट बघा इथे राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो, राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो, तर इथे आपलं राईट आन्सर आहे 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो, ज्याला आपण नॅशनल हँडलूम डे सुद्धा म्हणतो. नॅशनल हँडलूम डे कधी साजरा केला जातो, 7 ऑगस्टला, ज्याला आपण राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणतो, ठीक आहे. आता बघा इथे 1 ऑगस्टला आपण कोणता दिवस पाहिलेला होता, 1 ऑगस्टला आपण राष्ट्रीय मुस्लिम, राष्ट्रीय मुस्लिम महिला दिवस पाहिला होता, राष्ट्रीय मुस्लिम महिला दिवस कधी पाहिला आपण, 1 ऑगस्टला, राष्ट्रीय मुस्लिम महिला दिवस कधी पाहिला, 1 ऑगस्टला, राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन कधी पाहिला, 1 ऑगस्टला. नंतर बघा इथे आपण 3 ऑगस्टला काय पाहिलं होतं, राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन, राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन आपण कधी पाहिला, 3 ऑगस्टला. बघा एक वेळा पुन्हा, 1 ऑगस्टला आपण राष्ट्रीय मुस्लिम महिला हक्क दिन पाहिला, 3 ऑगस्टला आपण राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन पाहिला, आणि 7 ऑगस्टला आपण राष्ट्रीय हातमाग दिवस पाहिला. नेक्स्ट बघा शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने कोणत्या नावाचे उपक्रम सुरू केले, काय म्हटलेलं आहे, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने काय केलेलं आहे, एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, एक नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे, तर त्याचे नाव काय आहे, कृषीकर्ण. कृषीकर्ण हा जो उपक्रम आहे हा शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने सुरू केलेला आहे. नंतर बघा इथे केरळ सरकारच्या आणखी कोणकोणत्या योजना आहे, सहजीवन योजना, सहजीवनम योजना ही सुद्धा केरळ सरकारची आहे, वन स्कूल वन IAS अभियान, वन स्कूल वन IAS अभियान हा सुद्धा केरळ सरकारचा आहे, ज्ञान मिशन हा सुद्धा केरळ सरकारचा आहे. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल स्मार्ट किचन हा सुद्धा केरळ सरकारचा आहे, स्मार्ट किचन. नंतर मातृकवचम, कोणता, मातृकवचम हा सुद्धा कोणाचा आहे, मातृकवचम हा सुद्धा कोणाचा आहे, केरळ सरकारचा आहे, ठीक आहे. बघा केरळ सरकारच्या कोणकोणते आहे, कृषी कल्याण, सहज जीवनम, वन IAS, वन स्कूल वन IAS, ज्ञान मिशन, मातृकवचम आणि स्मार्ट किचन, स्मार्ट अंगणवाडी, हे सर्व कोणाचं आहे, केरळ राज्याचं आहे. बघा आज दुपारी 11 वाजता पाहायला विसरू नका, या वर्षी खाकी माझी या सिरीजमध्ये मी तुम्हाला मॉक पेपर तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो. कोणता पेपर, मॉक पेपर, ज्यामध्ये मी तुम्हाला गणितावरील 25 क्वेश्चन, गणितावरील 25 क्वेश्चन इथे प्रोव्हाइड करणार आहो. जसे पेपरला विचारले जातात त्या लेवलचे इथे मी तुम्हाला जितकेही गणित राहतात, प्रॉब्लेम राहतात, ते सर्व मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहो, 25 क्वेश्चन गणितावरचे, ठीक आहे. तर 11 वाजता आज नक्की पाहायला विसरू नका. नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज, इराण देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी हे झाले, इराण देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहे, इब्राहिम रायसी हे झालेले आहे. नेक्स्ट बघा भूटान देशाच्या मांगुडिसू जलविद्युत प्रकल्पाला लंडनच्या इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स, लंडनच्या इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या संस्थेच्या वतीने ब्रुनेल मेडल प्रदान करण्यात आले, काय म्हटलेले आहे, भूटान देशाच्या मांगुडिसू
जलविद्युत प्रकल्पाला लंडन इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या संस्थेच्या वतीने ब्रुनेल मेडल प्रदान करण्यात आले. नेक्स्ट बघा, इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत पश्चिम बंगालला 4 कॉच पुरस्कार मिळाले. इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत पश्चिम बंगालला किती कॉच पुरस्कार मिळालेले आहेत? 4. किती कॉच पुरस्कार? 4 कॉच पुरस्कार मिळालेले आहे पश्चिम बंगालला. कशामुळे? इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत. नेक्स्ट बघा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. काय झालेलं आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलेले आहे. नेक्स्ट बघा, केंद्रीय सरकारने 7 ऑगस्ट 2021 पासून आणखी 3 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची नियुक्ती केली. काय म्हटलेलं आहे? केंद्र सरकारने 7 ऑगस्ट 2021 पासून आणखी 3 वर्षाच्या कालावधीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रेखा शर्मा यांची निवड केलेली आहे. रेखा शर्मा यांची नियुक्ती पुन्हा करण्यात आलेली आहे. आणखी त्यांचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. 3 वर्ष त्यांचा कालावधी करण्यात आलेला आहे. कोणाचा? रेखा शर्माचा, ज्या कोण आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. नेक्स्ट बघा, नीरज चोप्रा भालाफेक पटू आहे हे, यांनी काय केलेलं आहे? 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह भारताचे पहिले ॲथलेटिक्स सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये एकमेव गोल्ड मेडल भेटलेलं आहे, सुवर्ण पदक भेटलेलं आहे. जो कोणी आणून दिलेला आहे? या आपल्या नीरज शर्मा यांनी आणून दिलेला आहे, जे काय आहे भालाफेक पटू आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनाच्या आवारात भारतीय स्टेट बँक यांच्या नवीन शाखेचे उद्घाटन केले. नेक्स्ट बघा, उत्तर प्रदेशचे पहिले आयुष विद्यापीठ पिपरी गोरखपूर येथे स्थापन करण्यात आले. नेक्स्ट बघा, बजरंग पुनिया यांनी 2020 ऑलिम्पिकमध्ये 65 किलो वजन गटात कांस्य पदक जिंकले. बजरंग पुनिया यांनी. नेक्स्ट बघा, उद्यासाठी तुम्हाला होमवर्क आहे, कालेश्वर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे याचे तुम्हाला नक्की कमेंटमध्ये आन्सर करायचे आहे. ठीक आहे, आणि आज दुपारी 11 वाजता या वर्षी खाकी माझी हे जे व्हिडिओ सिरीज आहे याला पाहायला विसरू नका. यामध्ये मी तुम्हाला 10 मॉक पेपर प्रोव्हाइड करणार आहो. ठीक आहे, बघा, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या संधींचा लाभ घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा, मला लाईव्ह क्लासेस घ्यायचे आहे यूट्यूबवर, पण यूट्यूबची एक नवीन पॉलिसी आहे, 1K सबस्क्रायबर असल्याशिवाय आपल्याला लाईव्ह क्लास घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हालाच फक्त मेहनत करायची आहे, मॅक्झिमम शेअर करायचं आहे, जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत ते 1K होणार आणि त्या दिवसापासून मी तुम्हाला लाईव्ह क्लाससुद्धा प्रोव्हाइड करेल. थँक्यू.